अनिता फार्मर मध्ये तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। मी दोडामार्ग तालुका सिंधुदुर्ग जिल्ह्यातन बोलत आहे। तर आज मी तुम्हाला आमच्या पोल्ट्री फार्मवर घेऊन जाणार आहे आणि उद्या आमची छोटी पिल्लू येणार आहे। त्या पिल्लूंची कशी तयारी करतात, सर्व प्रकारे मी भुसा घालण्यापासून ते कागद लावण्यापर्यंत सर्व काही भांडी ठेवण्यापर्यंत मी तुम्हाला आज दाखवणार आहे। आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण कार्यक्रमाला जशी टाळ्यांची गरज असते तशीच माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईबची फार फार गरज आहे। तर कृपा करून मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवेन। आणि चला तर मग वेळ कशाला, आमच्या पोल्ट्री फार्मवरच जाऊया आणि मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे। हे बघा, मी शेडवर आलेली आहे, आतमध्ये जाऊया, मी तुम्हाला सर्व काही दाखवणार आहे। बघा आपण शेडवर आता पोचलेलो आहोत। संपूर्ण सगळीकडे भुसा वगैरे घातलेला आहे संपूर्ण शेडमध्ये। संपूर्ण म्हणजे जेवढी पिल्लं असणार तिथूनच आम्ही स्टार्ट केलेला आहे, भुसा घातलेला आहे। बघा, बघू शकतात हा भुसा आहे। बघा, संपूर्ण भुसा घातलेला आहे आणि आता आम्ही कागद वगैरे घालणार आहोत। घालायला सुरुवात केलेली आहे कागद। बघा, बघा कागद असे घालतात। संपूर्ण कागद घालणार आहोत। बघा, अशा पद्धतीने कागद घातले जातात आणि हे सगळं असं पॅक केलेलं आहे, कारण हवा वगैरे आतमध्ये येता कामा नये, कारण छोटी पिल्लू असल्यामुळे त्यांना थंडी वगैरे लागता कामा नये म्हणून संपूर्ण सगळी शेड पॅक केलेली आहे, प्लास्टिकने पॅक केलेली आहे। आणि हे ड्रम ठेवलेले आहे, हे ड्रम आहे तर आग पेटवायला, कारण छोटी पिल्लांना गरमीची गरज असते म्हणून हे ड्रम ठेवलेले आहे। त्या ह्याच्यात आग वगैरे उद्या घालणार आहोत आम्ही, कारण उद्या पिल्लू येणार आहेत, आज त्यांची तयारी आहे। हे बघा, संपूर्ण शेडमध्ये भुसा घातलेला आहे, संपूर्ण नाही जेवढी पिल्लं येणार तिथपर्यंतच भुसा घातलेला आहे। हे बघा, हे पार्टिशन केलेलं आहे, हे पार्टिशन आहे आणि तिथून मग सगळं रिकामी आहे, जेवढी पिल्लं येणार तिथपर्यंतच भुसा घातलेला आहे। बघा भुसा संपूर्ण पेपर घालून झालेले आहे आणि आता स्टँड ठेवत आहे, कारण त्याच्यावर भांडी ठेवायला पाहिजे म्हणून। हे बघा स्टँड, ही स्टँड आहे भांड्यांची। आणि आता भांडी वगैरे थोडी थोडी धुवून, ही भांडी धुवून मग ते ठेवणार आहोत। भांडी आता धुत आहे। आता सगळीकडे प्लेटी ठेवलेल्या आहे। हे बघा, मग त्याच्यानंतर भांडी ठेवली जाणार। बघा, सगळ्या प्लेटी आहे, त्याच्यावर पाण्याची भांडी ठेवली जाणार। बघा, भांडी वगैरे आता ठेवत आहोत। बघा, सगळीकडे भांडी ठेवली। बघा,
सगळं बघा सगळी आता भांडी अशी ठेवून झालेली आहे। सगळी भांडी लावून तयारी केलेली आहे। उद्या पिल्लू येणार ते आजच आम्ही तयारी करून सगळी ठेवलेली आहे। हे बघा संपूर्ण भांडी ठेवलेली आहे। सगळी तयारी केलेली आहे। सकाळी पिल्लू येणार आहेत मग ती सकाळी मी तुम्हाला पुन्हा व्हिडिओ सगळा पिल्लूंचा दाखवणार आहेत कशी काय घालतात ते। मग आज ही सगळी तयारी आम्ही करून ठेवलेली आहे। चला तर मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया। वंदे मातरम।